खरतर विशाल भाऊ टिंगरे युवा नेते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून टिंगरे सरकार चषक दरवर्षी सातत्यानं आपण नवनवीन रूपात पाहिले. याही वर्षी या हंगामात या सीझनच्या पहिल्या सुरुवातीच्या मोठमोठ्या स्पर्धांपैकी एक म्हणजे टिंगरे सरकार चषक मानाचा करंडक आज रंगलाय. पाचवा दिवस आणि या पाचव्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामने आता फक्त बाकी राहिलेत. मला वाटतं सेकंड राऊंडचा हा शेवटचा सामना आहे. यानंतर क्वार्टर फायनल क्रीडा रसिकांना आजच्या दिवसाची पाहिजे आहे. यानंतर रंगेल क्वार्टर फायनल जे आपण नक्कीच पाहणार आहोत. मॅचला सुरुवात होती या सलामीची जोडी ताकदवर जोडी तुम्ही पाहताय. नाशिक जिल्ह्यातील नाशिक का आशिक मुन्ना शेख क्रिकेट के दुनिया में एक सुनेरी पन्ना जिसका नाम है मुन्ना आज तुम्हाला इन एक्शन खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला रिटर्न क्रीज वरती नागेश ज्या खेळाडून सकाळचं सत्र गाजवलं तो नागेश एका बाजूला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला षट क्रमांक पहिलं टाकण्यासाठी संकेत पाटील बोटांच्या किमेचा जादूगर करेल गोलंदाजी. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. टिंगरे सरकार चषकचा थरार. संकेत पाटील तयार. संकेत पाटील तयार होत आहेत. यावेळेस इथं आपण पाहतोय डॉट बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. मुन्ना शेख जर पाहिलं सुप्रीमोची एक फोर व्हीलर गाडी देखील आपण पाहतोय. मारुती सुझुकी पाहिले या खेळाडूने मिळवली. त्यानंतर तुम्ही पाहताय ऑल इंडिया खेळणार हा सितारा नाशिक का आशिक म्हणून ओळख आहे मुन्ना शेख यांची. आज पाहिजे कशा प्रकारची बॅटिंग करतील गोलंदाज तयार. कित्येक मॅन ऑफ द सिरीज मुन्ना यांच्या देखील नावावरती तर संकेत पाटील असा स्टार आहे. रायगड मधनं सुरुवात केली क्रिकेटला तुम्ही पाहता आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर ऑल इंडिया खेळणाऱ्यापैकी या युवा खेळाडूचं देखील नाव घेतलं जातं संकेत पाटीलचं. केतन म्हात्रे यांना देखील तुम्ही यष्ट्यांच्या मागे इन ॲक्शन पाहताय. आज अर्धशतक नोंदवलं. फास्टेस्ट 50 देखील पाहायला मिळाली. महाराष्ट्राचा बायकर मॅन यष्ट्यांच्या मागे ज्यानं यादीचा सामना रंगवला. अशी कित्येक नावं तुम्हाला या मॅचमध्ये देखील फिरोज शेखला देखील आज सुंदर गोलंदाजी करताना तुम्ही पाहिलंय. यावेळेला कुटप्पाचा बॉल डीप स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाला बाय बाय करत संतोष सरांचा इशारा येईल. 4 रन चौकार. यावेळेस ओरबीट चेंडू लगावला टोला. चेंडू जाईल डीप मिड विकेट चेंडू कव्हरना बिग बिग षटकार. चालू झाले तसे दोन मोठे फटके आलेत. एक चौकार एक षटकार आलाय. संकेत पाटील यांच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. कमबॅक करावं लागेल. संकेत क्षमता आहे दाखवावी लागेल कारण की मॅच महत्वाची आहे. डू ऑर डायची मॅच आहे. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द बॉल फटका. क्षेत्ररक्षकाला नसेल कुठली संधी. चेंडू भरार सीमाभार. 4 रन चौकार. त्याला सीमारेषा दाखवली आहे म्हणजे चौकार षटकार चौकार आलेत. तीन मोठे फटके आलेत या तीन चेंडूवरती लागोपाठ आपण पाहतोय. यावेळेस इथं देखील आपण पाहतोय गॅप मध्ये फटका खेळायचा क्षेत्ररक्षक येतो. ओहो इथं देखील संधी नाहीये. वा चौकार येतोय. 4 रन चौकार.
खेल संपला मुन्ना तुम्हें बात आहे नाशिक का आशिक 18 धावा वसूल करते पहिल्या षटकात 18 धावा पहिल्या षटकात वसूल होताना पाहायला मिळतात काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पहिल्या दोन बॉलवरती चेंडू डॉट आले होते त्यानंतर संकेत पाटील वरती चार मोठे फटके खेळलेत मुन्नानं आणि स्ट्रॉंग झोन जर पाहिलं ना मित्रांनो डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये हे चारही मोठे फटके आलेत टिंगरे सरकार चषक इथे सामने रंगले जातात सामने रंगवले जातात काटा नियोजन तुम्ही पाहता टिंगरे सरकार ग्रुप फिटी ग्रुप भरतदादा टिंगरे आशिष दादा असतील सचिन दादा असतील सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं अस्लंबाय असतील आमचे सर्व मित्रपरिवार या स्पर्धेसाठी सातत्यानं मेहनत घेताना पाहायला मिळतात फिटी ग्रुप असेल धानोरी स्पोर्ट क्लबचे सर्व युवा खेळाडू असतील या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे एक देखणं आणि दमदार आयोजन नियोजन असणार टिंगरे सरकार चषक युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज रंगताना पाहायला मिळत आहे फिरोज शेख बोटनच्या किमेचा जादूगर ज्या गोलंदाजानं आज दिवसभरामध्ये तीन तीन धावेंची षटकं टाकलीत तो फिरकीचा जादूगर फिरोज शेख गोलंदाजीच्या मार्गवरती इन ऍक्शन होताना पाहायला मिळेल तर नागेश या वर्षी रबर बॉल हंगामामध्ये सर्वाधिक टच मध्ये असलेला युवा टॅलेंट सितारा नागेश आता ऑन स्ट्राइक मॅन फ्रॉम मुंबई परिसरातील असलेला युवा सितारा आज पैसे कशा प्रकारची बॅटिंग करेल एक शतक देखील नोंदवलं यावर्षी रबर बॉल मध्ये त्यावेळेचा बॉल तिथे देखील आपण पाहतोय फुलर लेंगचा चेंडू खर तर आपण पाहतोय शॉर्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय फिरोजची जादूदार पाहिली ना प्रत्येक चेंडू वेगळा टाकतो व्हेरिएशन देखील अप्रतिम आहे ब्लॉक होल जर पाहिलं तर प्रमुख अस्त्र आहे फिरोजचं मी म्हणेल आणि खरं तर हे अस्त्र तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे ब्लॉक होल असा चेंडू असतो यॉर्कर लेंथ वरती तिथं 90% फलंदाजांपासून गोलंदाजाचा बचाव होताना आपण पाहिले गडबड गडबड इथं देखील चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार बावीस धावा धावपालिकावरती आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे ना तेरी ना मेरी धावपालिकावरती डबल दुरी बावीस धावा धावपालिकावरती आहेत बॅटिंग तडपदार होताना पाहायला मिळते मुन्नानं स्टार्ट दिलाय तर नागेश देखील चालू झालाय यावेळेस समोरच्या बाजूला विकेटचा प्रयत्न छोट हवेत झेल झालाय विकेटचं पतन नागेश बॅक टू द पवीलियन मॅन फ्रॉम विले पार्ले मुंबई तुम्ही पाहताय रविलिंगाला इन ऍक्शन ऑन स्ट्राइक तुम्ही पाहताय स्विच हिटचा प्रयत्न क्षेत्ररक्षक इथं देखील चूक झालीय मित्रांनो चेंडू सीमापार चौकार चार रन कौतुक करेल इतक्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत ह्या चुका टाळणं गरजेचं आहे कारण की मोके दर्शन आहे महत्वपूर्ण मॅच आहे डोअर डायची मॅच जिंकले तर क्वार्टर फायनलला तर पराभूत झाले तर स्पर्धेचा निरोप राम राम करावा लागणार आहे अशी मॅच आहे 26 धावा एका गड्यांच्या मोबदल्यात रवी लिंगाला तुम्ही पाहताय मैदान शातमध्ये नक्कीच आपण पाहतोय खेळेल काज मोठी पारी मुन्ना तर भन्ना टच मध्ये एका बाजूला पाहायला मिळत आहेत फिरोज तयार आयुब शेखचा एक चांगला झेल आपण पाहिलाय खरं तर 30 रन मध्ये सुंदर झेल घेतला तिथे एक मोठी विकेट आली नागेशची रवी लिंगाला दोन चेंडू खेळले चार धावा आतापर्यंत बनवल्यात सहा चेंडू मुन्नानं खेळलेत त्यांना 18 धावा बनवल्यात क्षेत्ररक्षण मध्ये मोठा बदलाव
तुम्ही मैदान शात मध्ये पाहता एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, एक डीप मिड विकेटला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. फिरोज तयार. यावेळेला डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न छोट हवेत. टिपला जेल आणि रवी लिंगाला देखील आल्या आल्या इथं बात. हॅलो हॅलो, धन्यवाद, थँक्यू डीजे. पा धावपालिकावरती 26 धावा, 2 षटकं जर पाहिले मित्रांनो, 13 सरासरीनं 26 धावा आतापर्यंत धावपालिकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय, गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्हाला पाहायला मिळेल आशिष मेरोल. तुम्ही पाहताय खरं तर गोलंदाजीच्या मार्गवरती येताना पाहायला मिळत आहेत. हॅलो हॅलो चेक, हॅलो आशिष मेरोल यांच्याकडे आपण पाहतोय. गोलंदाजी सोपवली कॅप्टन हे आशिष मेरोल जर पाहिला तो देखील दोन्ही व्हेरिएशन असलेला गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजीसाठी ओळखले जातात. परंतु मुन्ना शेख विरुद्ध आशिष मेरोल ही मॅच देखील पाहण्यासारखी असेल. दोन्ही ताकदवर दिग्गज आता एकमेकांच्या समोर आलेत.
चेक धन्यवाद थैंक यू डीजे थोड़ा तांत्रिक अड़चण अपन पुनः एकदम मैच कड़े जाऊ 3.2 षटकांचा खेळ आपण पाहतोय आतापर्यंत संपलाय 31 धावा चार गड्यांच्या मोबदल्यावर आपण नक्कीच पाहतोय तमाम गड्या रसिकांची गर्दी डिंगरे सरकार चषक 2024 च्या या मानाचे करंडकामध्ये आपण पाहतोय चला वेळ वाचवणं गरजेचं राहील कारण की उशीर खूप होतोय यानंतर अजून आपल्याला एक क्वार्टर फायनल बाकी आहे पंच देखील तुम्हाला सूचना करतायत सर्वांना काटेकोरपणानं वेळेचं बंधन असेल 31 धावा चार गड्यांच्या मोबदल्यावर आहेत गोलंदाज जर पाहिलं अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमोन एक्सप्रेस सिब्बान शेख रफ्तार का राजा काय वेग दाखवतायत यादी फर्निचर डिस्ट्रॉय केलं तर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती आहेत वाह काय वेग आहे भन्नाट 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 वेग तुम्ही पाहताय सिब्बान शेख यांचा नक्कीच पाहायला मिळतोय डावपलकावरती 31 धावा चार गड्यांच्या मोबदल्यात तर बॅटल शुभम मोरे बिग ब्लास्ट तुम्हाला मैदर्शातमध्ये आता खेळताना पाहायला मिळत आहेत या वर्षी नामदार चषक देखील गाजवलं खरं तर शुभम मोरे यांनी बेस्ट बॅट्समनचा किताब पटकवला तर आता पाहिजे आज टिंगरे सरकारमध्ये शुभम मोरे कशा प्रकारची बॅटिंग करतील या वेळेस इथं रनआउटची संधी ओम ना बालंबाल बचावले मी म्हणेल डायरेक्ट हिटची संधी होती इथे प्रयत्न चांगला केला खरं तर यष्टिरक्षक केतन म्हात्रेनं आणि चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असताना 32 धावा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत 5 षटकांची मॅच आहे स्पीडअप करणं गरजेचं राहील घाई करा वेळ वाचवणं गरजेचं आहे सिब्बान तयार रफ्तार का राजा वेग चांगला पाहायला मिळाला या षटकात क्रीडा रसिकांची खचाखच गर्दी आज तुम्ही पाहताय सुट्टीचा दिवस यावेळेचा बॉल तिथे हलक्या त्याने खेळायचा आहे क्षेत्ररक्षक आहे एक धाववाली दुसरीचा प्रयत्न न करायला आहे 32 धावा धावपालिकावरती आपण पाहतोय यावेळेस बिग हिट शुभमच्या बॅट वरती चेंडू येतोय आणि सरळ फेकून दिला आउट ऑफ द पार्क बिग बिग षटकार चाळीस धावा धावपालिकावरती आहेत बरोबर ना आता षटकार आहे बरोबर 40 धावा धावपालिकावरती आहेत तुम्ही पाहताय खरं तर धावसंख्येला देखील आकार मिळतोय थोड्याशा तांत्रिक अडचणीनंतर आपण पुन्हा एकदा मॅच खेळत जाऊयात चार षटक मैदानामध्ये संपली जात आहेत 10 सरासरीने आतापर्यंत 40 धावा 2 मिनिटांचा कालावधी राहिला या षटकासाठी त्यामुळे घाई करावी लागेल क्षेत्ररक्षकांना देखील टायमर संपत आलाय 2 मिनिटं तुमच्याकडे फक्त आता या षटकासाठी बाकी राहिलेत वेळ वाचवा 10 सरासरी कायम ठेवली 4 गडी बाद 40 धावा शेवटच्या अंतिम षटकासाठी आशिष मेहरोल पुन्हा एकदा तुम्ही पाहताय गोलंदाजी करतील टेनिस क्रिकेट .in माध्यमातून स्क्रीनवरती तुम्ही मून देखील चंद्र देखील पाहू शकता इतकी सुंदर क्लॅरिटी या कॅमेरामन्स असतील सर्व ऑपरेटर्स असतील जे काय झूम क्वालिटी आहे ती देखील सुंदर पाहायला मिळते आहे व्हाईट बॉल नक्कीच आपण पाहतोय पंचांचा इशारा आहे धावसंख्या वाईटच्या रूपानं पुढे जाईल 41 धावा धावपालिकावरती नक्कीच पाहतोय अंतिम षटकाचा खेळ डेथ ओव्हरचं षटक हानामारीचं षटक आशिष मेहरोल पुन्हा एकदा तयार मुन्ना देखील चांगल्या टचमध्ये पाहायला मिळत आहेत फुलरलिंगचा बॉल स्ट्रेट टू द ग्राउंड फटकाय क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल तिथं आपण पाहतोय शेवटचा अंतिम षटक आहे मोठमोठे फटके खेळावेच लागतील असं देखील मी म्हणेल ते फटके येणार का शुभम मोरे यांच्या बॅट बनणं याआधी आपण एक षटकार पाहिलाय अजून 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत आशिष तयार या वेळेला आपण पाहतोय हलक्या हाताने टाकलेला बॉल खाली राहतोय फलंदाजाला भेट करतोय बॉल यष्टिरक्षक केतन यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय
अंतिम षटकात अजून एकही मोठा फटका खेळू देत नाहीयेत आशिष। हा अनुभव पाटील साहेब मी म्हणेल डेथ ओवर स्पेशलिस्ट देखील आहेत आशिष तैयार। यावेळेस फुलर लेंगचा बॉल त्याला पाठवले डीप मिड विकेटला, कोल्हापुरी तडका छेरन षटकार। यावेळेस क्लीन बॉल दांडी दांडी गुल परतवला गेल शुभम मोरे। इथं बात कंप्लीट झालेला आहे, चला पटकन बॅटल, उशीर करायचा नाहीये, बॅटलेटचं कोणतंही अपील नसेल त्यामुळे घाई करा, विनंती आहे। यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे त्यामुळे घाई करा, स्पीडअप करा। शाम त्र्यंबके न्यू बॅटल मैदान शातमध्ये दाखल होत आहेत, चला शाम थोडस घाईने चला, वेळ आपल्याकडे तितका नाहीये। आशिष मेहरोलचं हे षटक, एक षटकार आला त्यानंतर विकेट देखील येते, दोन बॉल शेवटचे शिल्लक राहिलेत या इनिंग मधले। टिंगरे सरकार चषकाचा आजचा दिवस निर्णायक राहिला असं मी म्हणेल, एक संघ तर आता क्वार्टर फायनल मध्ये यादीच्या सामन्यात जाऊन पोहोचलाय, त्यामध्ये राजमुद्रा विक्रोलियन्स हा संघ आजच्या दिवसात क्वार्टर फायनलमध्ये जाऊन दाखल झाले, तर या मॅचमधनं कोण क्वार्टर फायनलला जाणार ही क्रीडा रसिकांची प्रतीक्षा लागून आहे। आशिष तयार, चव्या मॅचकडे पुन्हा एकदा, शेवटचे दोन बॉल पहिल्या डावातील, यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या बाजूला शून्य उडवलाय, ओ झेल घेण्याचा प्रयत्न फसतोय, इथं देखील आपण पाहतोय थोडासा बॉडी बॅलन्स फसलाय। शेवटचा बॉल या इनिंग मधला आपल्या या टिंगरे सरकार चषक मानाच्या करंडकासाठी, ज्यांनी ट्रॉफी सौजन्य दिलं आदरणीय सातत्यानं दरवर्षी ज्यांचं सौजन्य पाहायला मिळतं असे सर्वांचे लाडके मार्गदर्शक आदरणीय शांताराम आबा खलसे साहेबांचं या ठिकाणी आगमन होते। आबा आपलं देखील सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीनं टिंगरे सरकार चषकच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। शेवटचा बॉल आपण पाहतोय, इथं वाईट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय, एक चेंडू अजून मैदानामध्ये शिल्लक आहेत, 50 धावा तुम्ही पाहताय सुकाई 11 ओमसाई बांद्रा या टीमच्या धावपलकावरती लागल्या जात आहेत, 50 धावा धावपलकावरती लागत आहेत, फायटिंग स्कोर उभा झालाय। वा यावेळेसचा हा चेंडू आपण पाहतोय, चांगला चेंडू पाहायला मिळेल, एक डाव एक इनिंग कंप्लीट होतीये, प्रथमदा बॅटिंग करत असताना सुखाई 11 ओमसाई बांद्रा टीम बनवतीये। रिव्ह्यू घेतला मला वाटते वाईट साठी ना, विचार नाही, खेळाडू जागेवरच थांबतील दोन मिनिटं, रिव्ह्यू घेतलेला आहे जागेवरती थांबायचे सर्व खेळाडू, तिसऱ्या पंचांकडे विचार नाही त्यामुळे एकत्र कोणी येऊ नका, फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, म्हणजे इनिंग कंप्लीट झालेली आहे, 50 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्या सुका 11 ओमसाई बांद्रा टीमकडनं, 51 धावांचं लक्ष ठेवलंय FM हॉस्पेट कर्नाटका या टीम समोर, 51 धावांचं टार्गेट असणार आहे। चला शेंडू द्या पंचांना लगेच, क्वार्टर फायनलचा टॉस ही इनिंग संपल्या झाल्याबरोबर आपण घेणार आहोत। चला पटकन, सुका 11 ओमसाई बांद्रा टीम अजिबात वेळ करायचा नाहीये, आपल्याला क्वार्टर फायनल आजच खेळायची आहे, एका लाईनअप मध्येच खेळाडू आज जातील, 51 धावांचं टार्गेट घेऊन दुसऱ्या बाजूला कर्नाटका टीम SM हॉस्पेट या टीमला देखील विनंती असेल सलामीच्या आघाडीशी जोडी आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवा। थँक्यू, मी थांबेल तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकूयात पुन्हा एकदा जुन्नर भूषण मनोजी बेल्लेकर सरांना, श्रिया स्वागत आहे। धन्यवाद अलंकार सर, आणि खेळाडूंना विनंती राहील क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे खेळाडूंनी घाई करणं गरजेचं आहे, फलंदाज पाठवा लगेच, फलंदाज लगेच पाठवा, खेळाडूंनी अजिबात वेळ घेऊ नका, खेळाडूंना एक सक्त ताकीद असेल नाही तर पॅनलाइज केलं जाईल, कमिटीने आता कडक निर्णय घेतलेले आहेत।
त्यामुळे फलंदाज लवकर पाठवा, टीमला विनंती राहील क्षेत्ररक्षण लावून घ्या, आणि सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे, परंतु क्रिकेटची स्पर्धा म्हणजे निमंत्रणाची गरज नसते, पण तरीही विशेष म्हणजे अगदी पाहतोय की उद्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे, उद्या या स्पर्धेची फायनल, त्यामुळे आपण सर्वांनी या स्पर्धेची फायनल निश्चितप्रमाणे पाहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहावं, या आग्रहाचं सर्वांना निमंत्रण आहे. आणि नुसती फायनलच नाही तर या पुण्यातली नव्हे तर अगदी महाराष्ट्रभर नावाजलेली क्रिकेटची स्पर्धा आहे, टिंगरे सरकार चषक, आणि सर्वजण प्रेक्षकांनी ज्या स्पर्धेला आपल्या डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा आहे, मनात साठवलेली क्रिकेटची स्पर्धा आहे, अशा या स्पर्धेची उद्या मेगा फायनल आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे, आणि उद्या विशाल भाऊंचा असणारा अभिषेक चिंतन सोहळा आपण याच व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत, आणि खास खेळाडूंसाठी उद्या भोजनाची सुद्धा व्यवस्था आहे. खेळाडूंसाठी मात्र ही मेजवानी निश्चितप्रमाणे आहे. तर माझ्यासमेत आता संदेश गादरे सुद्धा जोडले जात आहेत. संदेश गादरे सरांचे मनापासून एक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचमध्ये आपण जाणं गरजेचं राहील. गोलंदाज श्याम आहे, आणि स्ट्राईकला जर अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईकला तर मॅच ऑन करणं गरजेचं, वेळ अजिबात घेऊ नका, खेळाडूला विनंती राहील. केतन म्हात्रे आणि प्रथमेश म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, जिंकण्यासाठी 351 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. संदेश काय वाटतं, काय होईल मॅचमध्ये? नक्कीच चुरतीचा सामना होईल नक्की मनोज सर, कारण की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघाकडे फिरकीचे जादूगर आहेत. पहिल्या सत्रात देखील पहिल्या षटकात 2 चेंडू निर्धाव होते, त्यानंतर 18 धावा आल्या, आणि या षटकात इथे सुरुवात होती श्याम त्र्यंबके. श्याम त्र्यंबके खूप कसलेला गोलंदाज आहे, पाहायचं आहे इथे प्रथमेश म्हात्रे स्ट्राईक एंडवरती. पहिला चेंडू रिवाचा खेळण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिला चेंडू ती रिवाचा प्रयत्न केला गेला प्रथमेशकडून. अगदी अगदी आपण पाहतोय इथे विशेष करून पहिला चेंडू रिवाचा करण्याचा प्रयत्न करत असताना थोडासा बचवला गेला आहे, कारण बॅटवरती पण चेंडू नाही आणि शरीरावरती चेंडू येताना पाहायला मिळाला आहे. निर्धाव आहे, गोलंदाज तयार पडते, इथं गोलंदाज मारती श्याम. यावेळेस अगदी अगदी पाहतोय इथे एक धाव एक आणि कॉल होता तो मात्र केतनचा, कारण स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक सिंगल, एका धावसेकंडी खातं गोल गेलं प्रथमेश म्हात्रेचं, संघाचं सुद्धा खातं एका धावसेकंडीकडे खोललं गेलं. उर्वरित 28 चेंडू बाकी राहिले आणि जिंकण्यासाठी 50 धावसंख्यांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. दोन संघ तगडे आहेत, एका बाजूला सुकाई प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात FM हॉस्पिट कर्नाटका. ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो, एका बाजूला महाराष्ट्र आणि एका बाजूला कर्नाटक, ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. केतन सगळ्यात मोठी विकेट जी आहे ती केतन म्हात्रेची ठरणार आहे. काय होणार आहे तो जोपर्यंत मैदानाच्या आत, ओ हो इथे चेंडू पाठवला मैदानाच्या बाहेर आहे, षटकाचे रन. चेंज ऑफ पेस हे ब्रह्मास्त्र होतं श्यामचं, थोडंसं अगदी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, लेग ब्रेक होताना पाहायला मिळाला आहे. आणि तर नंतर अगदी आपण पाहतोय धापरकती धावा संख्या स्थिर आहे, ती 7 धावा आहेत. पडलं चेंडू टप्पापर्यंत थोडासा दूरवरती टाकला गेला, ब्रेक लेग ब्रेक निश्चित प्रमाणे पाहायला मिळाला आणि चेंडू निर्धाव आला आहे. परत एकदा इथे मात्र संधी गमवली, संधी खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात आली होती आणि इथे संधी मात्र गमवली, आणि श्यामच्या हातावरती चेंडू खूप जोरदार आघात करून गेला आहे. हे अगदी आपण पाहतोय जीवनदान आहे केतनला असं म्हणजे हरकत नाही. यापूर्वीचा चेंडू जर पाहिला ना मनोज सर, पेसमध्ये बीट केलं होतं गोलंदाजाने फलंदाजाला, त्यानंतरचा चेंडू थोडासा वेगात कट केला आणि बॅक टू द बॉलर खेळला होता. नक्की एक संधी निर्माण झाली होती श्याम त्र्यंबकेकडे, मात्र त्या संधीचा फायदा उचलता आला नाही. असे झेल घेता येत नाही, असे झेल चिपकून जातात हातामध्ये. 8 धावा तर आहेत या दरम्यान. अगदी आपण पाहिले चेंडू मिड विकेटला खेळलाय, पाठवलाय सरळ मैदानाच्या बाहेर, षटकार चेहरा.
शार्पी चेंडू होता शफल झाला प्रथमेश आणि मिड विकेटला खूप दूरवरती चेंडू पाठवलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं. धा प्रकार धाबा संख्या आहे ती आहे आता 14 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. क्यूबिक चेंडू 37 धाबा संख्येचा अजूनही पाठलाग बाकी आहे. क्यूबिक चेंडू 37 थोडा घाई सगळ्यात महत्त्वाची राहील. मॅच बिल्डअप करणं गरजेचं राहील. क्वार्टर फायनलची मॅच निश्चितप्रमाणे आपल्याला घेणं आहेच. नक्कीच मनोज सर, जी सुरुवात केली होती मुन्ना शेखनं संकेत पाटीलच्या विरोधात 18 धावा होत्या पहिल्या षटकात. त्यानंतर सुरेख असं कमबॅक केला आशिष मेरोड आणि बाकीच्या गोलंदाजानं. इथं देखील पहा मित्रांनो, 14 धावा आल्यात पहिल्या षटकात. मनोज सर, सामना आलाय 24 चेंडू 37 धावा. काय होईल या सामन्यामध्ये नक्की पाहण्याजोगा असेल. गोलंदाजी मार्गवरती नाशिक या जिल्ह्यातील एक वेगवान खेळाडू, वेगवान गोलंदाज अखिलेश सिंग. याच्या अगोदर जो सामना झाला त्याच्या काय हायलाइट्स निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. ज्या केतन म्हात्रेने बनवलं जे अर्धशतक आहे ना ते अगदी आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळते. त्याची खेळी आज दिवसभरातली इथला प्रेक्षक पुणेकर तर विसरू शकत नाही आहे. इतकी बहादार खेळी केतन म्हात्रेची अगदी आपण पाहिली आणि त्याच खेळीची अपेक्षा परत एकदा त्याच्या फॅन फिरून ठेवली असेल. पण समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे आता अखिलेश. हेलिकॉप्टर शॉट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. चेंडू मिड विकेटला आहे, एक सिंगल आरामात. धापलक पुढे जाऊन पोहोचेल. 15 धाबा धापलक करते. नक्कीच मनोज सर, जड पे वार करे तो बडे से बडा पेड़ गिर जाता है. आणि पहिला चेंडू कुठे टाकला गेला? ब्लॉक होल पदिरा चेंडू. आणि इथे एक सिंगल पाहायला मिळेल. अवघड पदिरा चेंडू होता अखिलेशच्या माध्यमातून आणि केवळ एक सिंगल मिळाली. 15 धावा धावफलकावरती इथं पाहण्याजोगा असेल प्रथमेश म्हात्रेचा अप्रोच कसा असेल, कारण की 15 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन देखील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अखिलेश सिंग यावेळेस स्पर्धेचा परफेक्ट यॉर्क. दोन्ही फलंदाजांना अगदी अखिलेश सिंगने पहिले दोन्ही चेंडू अगदी परफेक्ट यॉर्क केलेले आहेत, ज्याच्यावरती कुठलाही मोठा फटका फलंदाजांना या ठिकाणी खेळून दिला नाही. चांगल्या प्रकारचा अगदी मारा करतोय अखिलेश सिंग. सातपूर नाशिक शहराला मात्र बिरोन करणारा खेळाडू आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी खूप मोठं नाव अखिलेशने जे कमवलेलं पण आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय हा चेंडू अगदी सुरेख आहे आणि त्यांच्याकडे थोडीशी मागणी निश्चितप्रमाणे केली जाते. अक्षय निर्मळ सर जिथे स्ट्रायकर अंपायर म्हणून कामगिरी करतायत आणि ते त्याच्या निर्णयावरती निश्चितप्रमाणे अगदी ठाम आहेत. निर्धाव चेंडू आला अखिलेश सिंगचा, तोही यॉर्करच होता. तिसराही चेंडू परफेक्ट यॉर्कर. आणि इथे यावेळेस अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतंच ज्यांचं आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एक काळ आपल्या संघाच्या माध्यमातून नाव रोशन होताना पाहायला मिळालं आणि कित्येक जणांचे मार्गदर्शक ठरले. आदरणीय आमचे नौशाद भाई शेख या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भाईंचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. नक्कीच दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून नौशाद भाई यांची ओळख आहे आणि त्यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेनिमित्त झालं आहे आणि त्यांचं देखील इथे हार्दिक स्वागत. नक्कीच टिंगरेश सरकार चषकाच्या माध्यमातून इथे असेल. मी भाईंना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. विशालभाऊ टिंगरे मित्र परिवाराच्या वतीने, व्हीटी ग्रुपच्या वतीने आपलं मनापासून स्वागत. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेला आहे. 16 धाव संख्येवरती धापल असतील. 20 चेंडू आणि 35 धावा. 20 चेंडू 35 गोलंदाज तयार अखिलेश सिंग परत एकदा. आणि या दरम्यान चेंडू तर हवेत होता. शत्रक्ष दुर्बर चेंडूवरती पोहोचतो श्याम. त्या दरम्यान एक सिंगल आरामात येईल आणि एका धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या जो धावपलक थांबला होता तो आता कासवाच्या मंद गतीने पुढे जाते. 17 धाव आहेत धापलकरती. शेवटचा चेंडू या षटकातील अखिलेश सिंगचा बाकी आहे. काय अप्रतिम षटक टाकलंय. 5 चेंडूत फक्त 3 धावा दिल्यात. हा चेंडू खूप निर्णायक आहे कारण की 18 चेंडूंमध्ये किती धावा चेस करण्यासाठी. नौशाद भाई शेख यांना परत एकदा विनंती करेल आपण व्यासपीठावरती सन्नपन्न व्हावं अशी आपणास विनंती असेल. आपलं मनापासून स्वागत. भाईंच्या समितीला सगळ्या मित्र परिवार वर्गाचं मनापासून स्वागत. 18 चेंडूमध्ये किती धावा ठेवतील अखिलेश सिंग हे बघण्याजोगा असेल. शेवटचा चेंडू समोर प्रथमेश. खोलवा टप्प्याचा चेंडू इथे पहा. यॉर्क चेंडू समोर क्षेत्ररक्षक तिथे नागेश शरीराचा वेध घेतलाय. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. 2 धावा आणि 2 धावेबरोबरच मित्रांनो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती. मनोज सर धाप्रकती धावसंख्या अगदी आपण पदवी पुढे जाऊन पोचली. नौशाद भाई शेख यांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर
अमोल भल्लाट यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. घरच्या माणसांचं, घरच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये घरच्या माणसांच्या वतीने स्वागत आहे. विनंती असेल आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं. शेवटच्या 18 चेंडू आणि 32 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत, 18 चेंडू 32. त्याला मॅच ऑन करणं गरजेचं, क्वार्टर फायनलची मॅच बाकी आहे. 18 चेंडू आणि 32 धावसंख्येचा बाटला करायचा. 19 वरती धापलक हुसेन आलाय गोलंदाज मार्कवरती. हुसेन देखील सुरेख असा गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यात देखील कंजूस षटक नक्की हुसेनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. चला घाई करा, विनंती आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, विनंती आहे घाई करा. इथे यावेळेचा चेंडू हुसेनचा अगदी आपण पाहतोय, थोडासा खुलबट टप्प्याचा आणि चेंडूने दिशा बदलली आणि दिशा बदलल्यानंतर चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर आहे. 22-6 लाभदायी शुभदायी हा चौकार आहे, 4 रन. अठरा चेंडू 32 चा सामना आता 17 चेंडू 28 वरती येऊन थांबलाय. 17 चेंडू आणि 28 धावसंख्येचा पाटला काय करायचा. ह्या चौकारांमुळे इथे थोडासा टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. हुसेन चांगला चेंडू होता, 22 चेरोपडी चौकार आहे त्याला पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण निश्चित प्रमाणात पाहायला मिळाले. 17 चेंडू 28 गोलंदाज तयार हुसेन समोर केतन म्हात्रे. हो हुसेनचा चेंडू सुरेख आहे, हळूवारपणे चेंडू टाकला गेला होता, थोडासा राईज होता पाहायला मिळाला आहे. इथं परफेक्ट बॅटवरती येऊ शकणार नाहीये. धापलक स्थिर आहे, 23 धावा, शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 16 आणि बडवायच्यात अजूनही 28. त्यांच्या पेस निश्चित प्रमाणे टाकल्या गेल्या हुसेन याच्याकडून. इथे भारी बचा प्रयत्न केला गेला होता. सुरेख असं यष्टीरक्षण मुन्ना शेखचं पाहायला मिळालं. चेंडू नक्कीच अडवला, डॉट बॉल सर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जो बाईचा चौकार गेला होता ना, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू लागोपाठचे हुसेनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिला देखील निर्धाव चेंडूच होता, मात्र खराब क्षेत्ररक्षणामुळे तो चौकार नक्कीच गेला. इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय सुकाई संघ. पाहायचंय फलंदाजाला देखील इथे धावा घ्यावा लागतील. हुसेन तर कमबॅक केले, पण केतन मात्र कशाप्रकारे कमबॅक करतोय हे पाहायला खूप मजा येणार आहे. गोलंदाज तयार, इथे कमबॅक केलाय डान्सिंग डाउन द विकेट, खूप दूरवरती चेंडू पाठवलाय, सबसे दूर, 6 रन, षटकार. त्याच्या बॅट मधून बिग 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 सिक्सर नक्कीच पुढे सरसवत. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पुढे आले आणि काय स्ट्रोक खेळलाय, अप्रतिम. विशेष म्हणजे केतन मात्र जो पुढे आलाय तो एक पाऊल पुढे नाही आला, अक्षरशः 2-3 पावलं झटपट पुढे आला. टप्पा पडल्याबरोबर चेंडू बॅटवरती घेतला आणि खूप दूरवरती षटकार खेळताना पाहायला मिळाला. षटकाराच्या रूपाने आपलं पुढे जाऊन पोहोचलाय. परत एकदा जमिनीला समांतर फटका खेळला, क्षेत्ररक्षण चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आहे, क्षेत्ररक्षण थोडासा खराब तर झालाय, त्याचा फायदा होईल. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि या 2 धावसंख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचला. तो असेल आत्ता 31 वरती 13 चेंडू आणि 20 धावा. 13 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. FM होस्पेट कर्नाटका वर्सेस सुकाई 11 ओम साहेब बांद्रा. बिगेट 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 फिरसे एक बार, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे केतन मात्र, जिकडे संपुष्टात आली, मोठी विकेट आली आहे. फलंदाज क्रमांक पहिला बाद रवी निंगलाने घेतली आहे, जेल आणि केतन मात्र इथे होईल बाद. मनोज सर, हा चेंडू खूप निर्णायक होता मॅचच्या दृष्टिकोनाने, मात्र या चेंडूवरती काय झालंय, केतन मात्रेची विकेट मिळाली, म्हणजे पहिला झटका लागलाय आणि खूप मोठा फलंदाज, ज्या फलंदाजाच्या माध्यमातून षटकार चौकार आले होते तो इथे बाद झालाय. आणि सामन्याचं समीकरण आलंय 12 चेंडू आणि 20 धावा. पाहायचं या मॅचमध्ये पुन्हा एकदा जिवंत झालाय सुकाई प्रतिष्ठान ओमसाई बांद्रा संघ. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावा सर. 3 षटकात 31 झाल्यात, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथं पहिली विकेट आली. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील, सर्वच खेळाडूंना परत एकदा विनंती राहणार आहे. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय, इथे अमित नाईक याला आपण पाहणार आहोत. कर्नाटका टीमकडून मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे 1 विकेट आली होती, त्यानंतर 1 षटकार जो आला होता, त्यानंतर षटकांतर विकेट येताना अगदी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा आणि आपल्याला पाहिजे. आता न्यू बॅटर अमित मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रथमेश मात्र एका बाजूने लढतोय, 5 चेंडूमध्ये 10 धावा आहेत. अमित नाईक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 20 धावा. गोलंदाज गोलंदाजीवरती जर आपण पाहिलं तर परत एकदा मला वाटतं
अखिलेश सिंगला पाचारण केलं गेलंय आणि पाहायचं आहे अखिलेश सिंग इधर कशा प्रकारची कराबात करणार आहे। नक्की सहा चेंडू मध्ये किती धावा ठेवतात अखिलेश सिंग हे पाण्याजोगा असेल आणि सामना दोन्ही तर्फेला नक्की दोन्ही ठिकाणी झुकलेला आहे। ओम साहेब बांद्रा संघाकडे देखील आणि FM हॉस्पिट संघाकडे देखील कारण इथे पाहिजे आहेत 12 चेंडूंमध्ये 20 धावा आणि या दोन्ही संघांकडून इथे कस लागलाय प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच होणार आहे मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज तयार अखिलेश सिंग आणि या दरम्यान आपण पाहिलं ज्यावेळेला समांतर फटका तर खेळला तिथे क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण होतं बाहेर मिळाले बॅट हातून सडकली होती अमितची परंतु सुरक्षितरित्या पोहोचलाय एक सिंगल दाबरका धाव संख्या असेल 32 धावा उर्वरित चिन्ह जर अगदी आपण पाहिलं तर शिल्लक राहिले ते अजूनही 11 आणि बनवायचे आहेत 19 धावा 11 गेंदे और 19 रन ऑल बेस जीतने के लिए बनाना अभी बाकी है। एका बाजूला सुका 11 ओमसाई बांद्रा आणि एका बाजूला FM हॉस्पिट कर्नाटका। नक्कीच अमित नाईक इथे पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी करेल कारण की 11 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी। FM हॉस्पिट संघाला खूप दूरवरून या संघाला पुरस्कृत केलं गेलं आहे आणि आज अमित नाईकवरती विश्वास ठेवलाय संघ नायकाने समोर अखिलेश सिंग अखिलेश तयार यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहतो इष्टरक्षकाचा आता चेंडू येऊ शकला नाही आणि त्याचा फायदा होताना पाहिजे एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे आणि एक धाव इथे येताना पाहिलं म्हणजे बाईच्या रोपणे आहे बाईच्या रोपण धापलक वाढलाय धापरकर धावसंख्या असेल ती आत्ता 33 आहे शेवटचे 10 चेंडू आणि बनवायचे आहेत 18 धावा 10 गेंदे और 18 रन। इथे पहा यष्टीरक्षण थोडंसं खराब झालं हा निर्धाव चेंडू जरूर असता मात्र चेंडू थोडंसं हातातून बाहेरच्या दिशेला नक्कीच गेला आणि चूक इथे पाहायला मिळाली एक धाव बायच्या स्वरूपात नुसती चूक नाही आहे इथे स्ट्राईक पण रोटेट होताना पाहायला मिळाली न्यू बॅटर आहे आम्ही तो स्ट्राईकला थांबला असता परंतु पहिल्याच चेंडूपासून मैदानाच्या आतमध्ये असणारा प्रथमच आता स्ट्राईकला आलाय आणि परत एकदा आपण पाहिलं आहे इथे मुन्ना चेंडू कव्हर करेल फेकला गेला नाही बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता कारण मुन्नाला माहिती आहे इथे एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे त्या दरम्यान एक सिंगल आली 34 वरती धावफलक शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 9 आणि बनवायचे आहे 17 धावा 9 चेंडू 17 नक्कीच मनोज सर 17 धावा आणि 9 चेंडू आणि 17 धावा सामना इथे कधी इकडे जातोय कधी तिकडे जातोय दोन्ही संघ वरचढ आहेत दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे प्रयत्न केले जात आहेत नक्कीच कुरगुड्या देखील केल्या जात आहेत कशा प्रकारे हा सामना रंगेल येणारा काल आणि येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल सामना 9 चेंडू आणि 17 थोडीशी चर्चा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय पंचांच्या बरोबर अगदी होताना आपल्याला जे पाहायला मिळते 9 चेंडूमध्ये 17 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या दरम्यान जो करायचा आहे चला अंपायर डिसिजन सगळ्यात महत्त्वाचं राहील अंपायर डिसिजन सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन चला 9 चेंडू आणि बनवायच्यात अजूनही 17 धावा 9 चेंडू 17 प्रथमेश आणि अमित ही जोडी अजूनही मैदानाच्या आत व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय एक जुनेदांडे खेळाडू आणि कित्येक खेळाडूंचे आयडॉल आहेत आमचे नौशादभाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत अमोलदादा अल्लाट म्हणजे आता असं वाटलं जातं की आता ऑनलाईन आहे अमोलदादा अल्लाट कदाचित आता ओ हो 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 इथे मात्र चेंडू पाठवला मैदानाच्या बाहेर एक टप्पा खात चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचतोय 4 रन चौकार आहे अगदी टायमिंग लागला चौकार जो अमितच्या बॅटमधून त्याला बाहेर मिळालाय चांगल्या प्रकारचा फटका आहे थोडासा अगदी बॅकफुटला सरकं चेंडू खेळला गेलाय जागेवरती जरी उभा असेल पण पूर्णपणे बॉडी पाठीमागच्या बाजूला झुकली गेली ताकद बॅटमध्ये आली आणि चेंडू ज्या ठिकाणी गॅप आहे लॉंग ऑन आणि मिड विकेट याच्या मधोमध चौकार त्याला बाहेर मिळाला नक्कीच या फटक्यात जर आपण पाहिलं फलंदाजाचं वजन हे बॅकफूटवरती होतं आणि बॅकफूट पंच नक्कीच म्हणते बॅकफूट पूल फलंदाजाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय अखिलेश तयार या दरम्यान परत एकदा चेंडू कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती और या फिर से एक बार निर्णय अजूनही बाकी आहे डिसिजन पेंडिंग आहे आणि फिर से एक बार चौकार 4 रन आणि समीकरण जर अगदी आपण पाहिलं तर आता धावफलकावरती धावसंख्या येते 42 उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 7 धावा बनवायच्या आहेत त्या 9 नक्कीच 9 चेंडू आणि 17 धावांची गरज होती मनोज सर आता सामन्याचं समीकरण आलंय 7 चेंडू आणि 9 धावा निर्णायक चेंडू या दरम्यान शॉट चेंडू फ्लिक केलाय
आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल झालाय फलंदाज बाद। आपल्याला जो पाहायला मिळतोय हे प्रेक्षक वर्ग असलेला आणि खेळाडू आहे कसलेला, पण आता इथे काय होणार आहे ते आपल्याला पाहायचंय। कंपल्सरी चेस आहे, 6-9 अजूनही पाठलाग करायचा आहे एफ एम ऑस्पेट कर्नाटका टीमला। 6-9 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि विशेष म्हणजे गोलंदाज मार्गावरती गोलंदाज अभिजित दुधे, शेवटची 2 मिनिटं बाकी राहिलीत, त्यामुळे आता इथं वेळ वाचणं सुद्धा गरजेचं राहणार आहे। शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला या षटकासाठी म्हणजे 2 मिनिटं तुम्हाला जेवढे चुन टाकते त्याचा फायदा होणार आहे। आणि इथं आपण पाहतोय ओमी केनी राजमुद्रा विक्रोलियन्स टीमचा कॅप्टन, संपर्क करा गिरीश कोचरेकर सर, आपण ताबडतोब संपर्क करा। सामना आलाय 6-9 आणि गोलंदाजी मार्ग वरती नगर एक्सप्रेस अभिजित दुधे। कित्येक काळ आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये असेच सामने प्रतीक इलेव्हन डिंगडॉंगला त्यांनी जिंकून दिलेत। आज पाहिजे सुकाई प्रतिष्ठान ओमसाई बँड्रा संघासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आहे, पण समोर आहे प्रथमेश म्हात्रे, सध्याचा हंगाम गाजवणारा खेळाडू। खूप चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल मनोज सर। नक्कीच ही मॅच पाहायला खूप मजा आली आहे। 6-9 फुल टॉस, गॅप मध्ये चेंडू खेळलाय आणि सीमेवर अशाचा बाहेर आहे। हा टर्निंग पॉइंट, फुल टच चेंडू वरती खेळला काऊ कॉर्नरला। हा सूर्य प्रकाशचा चौकार, फुल टच चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे, पण क्षेत्ररक्षकापेक्षा खूप दूरवरती चेंडू पाहायला मिळाला, उंची निश्चित प्रमाणात पाहायला मिळाली आणि अगदी आपण पाहतोय इथे चौकार आलाय। 46 आहे, 5-5 पाच चेंडू आणि 5 धाव्यांची गरज। पहा पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि चेंडू खूप दूर होता क्षेत्ररक्षकापासून। 5-5 समोर प्रथमेश आणि एकाच हाताने फटका खेळलाय, चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर। स्कोर इज लेवल, 50 4-1 धावसंख्येचं लक्ष असून आहे आणि कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे एक धाव ही बनवावीच लागेल। आणि इथं अगदी आपण पाहतोय धावपाची संधी होती आणि चेंडू आतामध्ये येऊ शकला नाही, विजय धाव घेतली आणि इथं अगदी आपण पाहतोय हा सामना एफ एम ऑस्पेट कर्नाटका या टीमने जिंकला 8 विकेटने। या टीमचं मनापासून अभिनंदन। चला कॅप्टन एफ एम हॉस्पेट कॅप्टन, चला लवकर आकाश तारेकर सर या।